नमस्कार मंडळी, नुकतंच पेसा अंतर्गत अंगणवाडी परिवेक्षिका भरतीमधील राहिलेल्या परीक्षा होणार आहे आणि त्यांचा टाईम टेबल पण आलेला आहे. 18 जुलैला त्यांची परीक्षा होऊ घातलेली आहे. तसेच राहिलेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व ग्रामसेवक यांची पण परीक्षा होऊ घातलेली आहे, तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेच्या अनुषंगाने तसेच इतर परीक्षांकरिता ही प्रश्नपत्रिका महत्त्वाची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका बघतोय. नमस्कार, मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण या पेपरला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक करा. तर कोणते प्रश्न येऊ शकतात यासंबंधी हा व्हिडिओ आहे. तुम्ही या प्रश्नांचा भरपूर सराव करा आणि परीक्षेला सामोरे जा. यश नक्कीच तुमच्या पाठीशी आहे. तर प्रश्न पहिला पहा. MH9 हा महाराष्ट्र महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर याचं उत्तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. तर याचं उत्तर आहे पुणे विजयवाडा. हा MH9 नॅशनल हायवे आहे. दुसरा प्रश्न बघा. मुंबई या द्विभाषिक राज्याच्या शेवटचे मुख्यमंत्री कोण होते? तर याचं उत्तर सांगा. याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. तिसरा प्रश्न बघा. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात कोठे आहे? तर पुणे हे त्याचं उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना केव्हा झाली? 1962. प्रश्न सहावा. भारतातील अग्निशास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? तर टेसी थॉमस हे याचं उत्तर आहे. चुकूनही अब्दुल कलाम असं उत्तर देऊ नका. महाराष्ट्र राज्याचा प्राणी कोणत्या प्राण्याला संबोधित केले जाते? तर शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. आठवा प्रश्न बघा. जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते? तर याचं उत्तर आहे जायकवाडी धरण. खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही म्हटलेलं आहे पहा. तर याचं उत्तर आहे मुळा नदी. त्यानंतरचा प्रश्न बघा. जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 7612 असं याचं उत्तर राहील. जालना जिल्ह्यात दरवर्षी सरासरी किती पाऊस पडतो? तर याचं उत्तर आहे 688 मिलीमीटर. कृष्णा व वेण्णा या 2 नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात कोठे होतो? तर याचं उत्तर सांगा बघू. तर याचं उत्तर आहे माहुली. माहुली या ठिकाणी या 2 नद्यांचा संगम होतो. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर याचं उत्तर सांगा. बेसॉल्ट खडकापासून हे लोणार सरोवर बनलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर राज्यपाल सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर राहील श्री प्रकाश. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर गंगापूर नाशिक हे याचं खूप महत्त्वाचं उत्तर आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोणत्या? आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होऊन गेलेल्या आहेत. याचं उत्तर आहे आनंदीबाई जोशी. तर पुढील प्रश्न बघा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण? तर धोंडो केशव कर्वे असं या प्रश्नाचं उत्तर राहील. महत्त्वाचे प्रश्न आहेत. IMP करा आणि तुम्हाला आवडल्यास आज 1000 लाईक झाले पाहिजे बघा. ज्ञानपीठ मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणती? विस खांडेकर असं याचं उत्तर राहील. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता? तर जमसंडे देवगड हा महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प आहे. IMP प्रश्न आहेत सर्व. महाराष्ट्रातील पहिली पंचतारांकित हॉटेल कोणते? तर हॉटेल ताजमहाल जे मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मांजरी पुणे असं याचं उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला आणि महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा औरंगाबाद असं म्हणता येईल. औरंगाबादला भरपूर लेण्या आहेत. महाराष्ट्रातील पहिली ई चावडे कुठे आहे? वृद्ध बुद्रुक असं याचं उत्तर राहील. महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर कोणते?
तर चंद्रपूर असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे? पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी पुणे येथे आहे. यानंतरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? तर मित्रमैत्रिणींनो, तुमचा अभ्यास भरपूर झालेलाच असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोण होती? महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी मुंबई येथे सुरू झालेली होती. तर मैत्रिणींनो, आपण अशा प्रकारे सराव संच पाहिलेला आहे. तुम्ही यातील भरपूर बरोबर उत्तर दिलेलीच असेल तर व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही याची भान ठेवून आपण इथेच थांबूया. भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा.